अगोदर तुम्ही मोठ्याला जो न्याय आहे तोच गरीबाला न्याय द्या. आज कष्टकरी जो आहे एसटी महामंडळातला, त्या कष्टकरी जो एसटी महामंडळातला कष्टकरी आहे त्याला अस्पृश्यतेची वागणूक देता तुम्ही. आज ध्वजारोहणाला तुम्ही जाऊ देत नाही. आज तुम्ही महामहिम राज्यपालांच्या अधिकारावर चुकीचं बोलता. आज तुम्ही तुमच्या सेना भवनापासून पाशी तुम्ही कष्टकऱ्यांना तिथून महिला कष्टकऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात घेऊन दादर टीटीला आणून सोडलं जाते. ही इमर्जन्सी पेक्षाही वाईट अवस्था आहे असं माझं मत आहे. त्यामुळं कष्टकऱ्यांनो ह्या तमाम बाबी लक्षात घ्या आणि या तमाम बाबी लक्षात घेता विलिनीकरणाच्या लढ्याच्या संदर्भानं आपण रिपब्लिक भारतातली माणसं आहोत. आपण चिंता करायची गरज नाही. आपल्याला जी शक्ती प्रदान झालेली आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आपण येळकोट येळकोट जय मल्हार म्हणणारी पावर आहोत. आपण अहिल्यादेवी होळकरांचे वैचारिक वंशज आहोत. आपण अण्णाभाऊ साठे लहुजी साळवे यांचे आपण 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 सर्वासर्वी त्यांना मानणारे आहोत. आपण माता रमाई माता जिजाऊ यांचे यांचे आपण म्हणजे कन्या आहोत. ह्या सगळ्या गोष्टी कन्या आहोत पुत्र आहोत ह्या सगळ्या महत्वाच्या बाबी आम्हाला शक्तिदायी आहेत. आमचं काय वाईटात वाईट होऊ शकत नाही कारण आम्ही भारत माता की जय म्हणतो, जय श्रीराम म्हणतो, वंदे मातरम म्हणतो, जय भीम म्हणतो. हे आमची ऊर्जा आहे आणि आमची ऊर्जा तुम्ही खतम करू शकत नाही. कष्टकऱ्यांनो मला माहिती आहे तुम्ही आज जे केलं आज जे भीक मागून जे भीक मागायची वेळ तुमच्यावर सरकारने आणली प्रतिबंधित भीक मागणं असताना सुद्धा तुम्हाला भीक मागावं लागलं. मला असं म्हणणं आहे की त्या भिकेतून आलेला सुद्धा जो मोबदला आहे तो आपण विचार योग्य करावा आणि पत्रकार परिषद घेऊन त्या मोबदल्याची व्यवस्थापन करावं. म्हणजे सरकारला हिशोब द्यावा मंत्रालयासाठी किती आणि महामंडळासाठी किती भीक मागलेले पैसे सुद्धा तुम्ही सरकारला द्यावेत कारण आपल्याला उपाशी पोटी राहण्याची सवय आहे.